देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून याला ओळखलं जातं। यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची इथे मोठी गर्दी होत असते। माहूर तुळजापूरला जाणारं भाविक आवर्जून राणी सावर गावात येऊन रेणुका देवीचं दर्शन घेतात। नवसाला पावणाऱ्या या देवीची अधिक महती घेऊयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून। राणी सावर गावामध्ये सुमारे 700 वर्षांपूर्वी बांधलेलं देवीचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। तर विश्वस्त म्हणून गळाकाटू कुटुंबातील वंशज या ठिकाणी काम पाहतात। माहूर आणि तुळजापूरच्या देवीचं ठाण म्हणून रेणुका देवीची भक्तिभावे या ठिकाणी आराधना केली जाते। माहूर तुळजापूरला जाणारे भाविक आवर्जून राणी सावर गावामध्ये येऊन दर्शनही घेतात। तर नवसाला पावणारी देवी अशी या देवीची आख्यायिका आहे। माहूरचं उपपीठ राणी सावर गावाची रेणुका माता गंगाखेड तालुक्यातील असलेल्या राणी सावर गावात माहूरच्या रेणुका मातेचं उपपीठ अनादिकालापासून स्वयंभू प्रगट झालेलं आहे। 4 जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या या उपपीठाच्या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी लोटते। विशेष म्हणजे या संस्थानाच्या वतीनं सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न देखील दरवर्षी करण्यात येतो। त्यामुळे या संस्थानाची महती परराज्यापर्यंत पोहोचली आहे। रेणुका मातेची तांदळाची स्वयंभू भव्य अशी मूर्ती साकारली गेली आहे। विशेष म्हणजे वर्षभर देवीला प्रसादाच्या रूपानं तांबूल अर्पण करण्यात येतो। हा तांबूल देवीला अर्पण करण्याचा मान गावातील मुस्लिम कुटुंबांना देण्यात आलेला आहे। तर दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखीतून वाजत गाजत गावभर मिरवणूकही काढली जाते। डोंगराच्या मूळ पीठापर्यंत ही पालखी नेल्यावर दसऱ्याचा सण साजरा केला जातो। यावेळी देवीच्या पालखीला गावातील प्रत्येक घरात औक्षण करण्यात येतो। त्यानंतरच पूर्वापार औक्षण करण्याची परंपरा आजही राणी सावर गावकरांनी जपलेली आहे। प्रवीण चौधरी, AM News, परभणी।